नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत थोडीशी वेगळी आणि उपयोगाची माहिती देणार आहे बऱ्याच घरांमध्ये मुलांबाबत फार समस्या असतात की मुलं ऐकत नाहीत मुलं खूप त्रास देतात किंवा खोड्या करणं हे अतिशय प्रमाण जास्त आहे तर नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी त्यासोबत काही उपाय तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत या व्हिडिओमध्ये की त्याचा तुम्हाला खरंच उपयोग व्हावा आणि खूप साध्या साध्या गोष्टी आहेत या मी शेअर केलेल्या आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम जर तुम्ही तुमच्या घरात लहान मुलं असतील ऐकत नाही या गोष्टी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात निदर्शनास येतात परंतु पाच वर्षापर्यंत मुलं ही नॅचरली खोडकर असतात खेळण्यामध्ये त्यांचं जास्त लक्ष असतं आता काय आहे सध्याची सिच्युएशन अशी झालेली आहे की अडीच वर्षाचं झालं बाळ की लगेच शाळेमध्ये टाकणं या गोष्टी होतात परंतु पाच वर्षापर्यंत जर मुलं त्रास देत असतील तर हे खूप नॉर्मल आहे याचा जास्त इश्यू करण्याची गरज नाही परंतु मुलं पाच वर्षापर्यंत त्रास देतात हे नॅचरल आहे मुलांनी हट्ट नाही करायचा तर मग काय आपण करायचा का ते बालहट्ट जो पहिल्यापासून आलेला आहे तो खरंच नॅचरल आहे आणि त्यावेळेत मुलांना जास्त रागावू नये किंवा जास्त त्यांना ओरडू वगैरे नाही कारण काय होतं मुलांच्या मनावरती ही त्यांची मनावर बौद्धिक विकासाची पातळी असते पाच वर्षापर्यंत त्यांचा बुद्धीचा विकास होत असतो या काळात फक्त एक करू शकता त्यांच्यावरती चांगले संस्कार किंवा ते जेवढं चांगल्या वातावरणात राहतील हा जितका चांगला उपयोग होईल या गोष्टीचा तेवढे ते, ते पुढं चांगले घडतील पहिल्यापासून स्वामी समर्थ आ, सेवा करते केंद्रामध्ये जाणं आरतीला बसणं घरामध्ये सातत्यानं आमच्या घरामध्ये सात्विक वातावरण असतं देवपूजेचं अध्यात्माचं वातावरण असतं कधी कधी मला या गोष्टीमुळे वाटतं की माझी मुलं तसे घडली असतील कारण लहानपणापासून जे आपल्या घरामधलं वातावरण असतं त्यानुसार मुलं घडत असतात म्हणजे तुम्हाला एक सांगू का जसं शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी जिजाबाईंनी खूप कष्ट घेतले होते म्हणजे लहानपणापासूनच जिजाबाई या काय करत शिवबाला या अर्जुनाच्या भीमाच्या श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगत म्हणजे शूरवीरतेच्या गोष्टी सांगायच्या म्हणजे त्या ऐकून ऐकून एक दिवस शिवाजी महाराज खूप शूर बनले किंवा आपण म्हणतो ना जसे संस्कार करू तसेच मुलं घडतात तसं वातावरण तुम्ही मुलांना द्या परंतु अतिशय खूप रागाने बोलणे किंवा या गोष्टी शक्यतो टाळा कारण मुलांवरती अति चिडचिड अतिराग केलं तर तेही काही काळानंतर आपल्यावरती तोच प्रयोग करत असतात त्यामुळे घरामध्ये सात्विकतेचं वातावरण ठेवा आणि दुसरी गोष्ट तुमच्या घरात आणि ही खरं सांगू का ही खरंच जबाबदारी महिलांनाच जास्त पार पाडावी लागते कारण घरामध्ये सतत महिलांनाच आवर्जून या गोष्टी हँडल कराव्या लागतात पुरुषांना या गोष्टीची जास्त करून माहिती नसते किंवा किंवा वेळही नसतो कारण कमवण्याच्या याच्यामध्ये त्यांना वेळ देणं घराला होत नाही परंतु आवर्जून जर चोवीस तासामध्ये तुम्हाला एक तास मुलां तरी मुलांसाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे कारण माझ्या दृष्टीनं तरी संपत्ती काहीच उपयोगाची नाही संतती हीच खरी संपत्ती आहे आणि जोपर्यंत आपण आपल्या संततीकडे चांगलं लक्ष देणार नाही त्यांना चांगलं वातावरणात ठेवणार नाही तोपर्यंत आपण अजिबात त्यांच्याकडून अपेक्षा करू शकत नाही की त्यांनी चांगलं घडावं किंवा चांगलं व्हावं यासाठी पालकांनाही थोडंसं उत्तरदायित्व निभवावं लागणार आहे त्यांनाही त्यांची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडावी लागणार आहे आणि महिलांनी काय करायचं सकाळी घरामध्ये आपण नेहमी देवपूजा तर करतो मुलांनाही देवपूजेची एक सवय न कराव परंतु त्यांच्यासमोर दिवे लागण्याच्या वेळेला शुभंकरोती म्हणण्यास त्यांना बसवणे घेऊन तुळशीसमोर दिवा लावणे या गोष्टीमुळे काय होतं तर शुक्र मजबूत होतो आणि ज्यांचा शुक्र मजबूत आहे त्यांच्या बुद्धीमध्ये विचलितता कधीही येत नाही किती संकट येऊ द्या ते एकाग्र राहतात आणि शुक्र जर मजबूत असेल तर मुलं शांत संयमी दिसतात हेही तितकंच खरं आहे दुसरी गोष्ट घरामध्ये जर म्हणजे तुमचे मुलं खूपच त्रास देत असतील तर तांदुळामध्ये आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी किंवा शुक्रवारी मुलांना टोपल्यामध्ये तांदूळ द्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडा वेळ खेळायला लावायचं म्हणजे आवर्जून हाताला तांदूळ लागावेत मुलांच्या यामुळेही शुक्र मजबूत होतो आणि मुलं चिडचिडेपणा चीड़ परत संयमी आणि चांगले वागतात आणि दुसरी गोष्ट बऱ्याच जणांची तक्रार असते की मुलं ऐकत नाहीत मुलं खूप त्रास देतात <laughs> मुलं ऐकत नाहीत मुलं खूप त्रास देतात तर त्यावेळेस काय करायचं आवर्जून मोरपंख जे आहेत घरामध्ये आवर्जून त्यांच्या बेडरूममध्ये ठेवायची मुलांच्या उशाला बेडरूममध्ये मोरपंख आवर्जून ठेवा किंवा अभ्यासाच्या रूममध्ये जरी ठेवली तरीही त्याचा खूप उपयोग होतो मुलं शांत बनतात आणि चिडचिडेपणा चीड़ कारण जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत ठीक आहे परंतु मुलं जर मोठी झाली तर बऱ्याच ठिकाणी असं होतं पालकांमध्ये आणि मुलांमध्ये सुसंवाद अजिबातच राहत नाही आणि याचे खूप घरावरती विपरीत परिणाम होतात मुलाचे विचार एक आईवडिलांचे विचार एक आणि कोणाचाही कुणाला ताळाला मिळ नसल्यासारखं वातावरण राहतं आणि गुरुमाऊलींनी आवर्जून या गोष्टीकडे खूप लक्ष देण्यास सांगितलेलं आहे कारण जर संस्कार टिकले तरच संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच राष्ट्र टिकेल आपली मुलं हे उद्याचं भविष्य आहेत प्रॉपर्टी कमवण्याच्या नादामध्ये मुलांकडे इतकंही दुर्लक्ष करू नका की मुलं काय करतात याचंही तुम्हाला भान राहता कामा नये असं नको व्हायला त्यामुळे आवर्जून वेळात वेळ काढा बालसंस्काराला कुठे क्लास लावण्यापेक्षा घरामध्ये एवढं सात्विक वातावरण ठेवा की तुम्हाला कोणत्याही क्लासची किंवा कुठेही जाण्याची गरज पडणार नाही आणि मुलांना हे सगळं घडवण्यासाठी फक्त अध्यात्म व्यवस्थित त्यांच्याशी सुसंवाद साधणे या गोष्टीमुळं बराच उपयोग होणार आहे त्यामुळे आवर्जून या गोष्टी करा आणि दुसरी गोष्ट जर मुलं खूप चिडचिड करत असतील तर गणपतीची आराधना करायला सांगा कारण गणपतीची आराधना केल्यामुळे ही बुद्धीमध्ये बराच फरक पडतो सात्विकता येते आणि गणपती बाप्पा हे तर विघ्नहर्त आहेत त्यामुळे कोणतेही चांगले कार्य करण्याचे काम गणपती बाप्पा करतात मुलांना प जर अभ्यासात मुलं कमी असतील तर विवर्धन स्तोत्र म्हणायला सांगा ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे मुलं चांगले घडावेत चांगले संस्कार व्हावेत आणि कुठेतरी त्यांना खूप चांगली पोस्ट वगैरे मिळावी तर प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आवर्जून मुलांकडून एकदा तरी रोज वाचण्यास सांगा खूप नाही एक मिनिट किंवा दोन मिनिट वेळ लागतो मुलांना या गोष्टी शिकवा कारण ही खरंच पालकांची जबाबदारी आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये फरक पटे पडेल आणि गुरुमाऊलींनी तर मुलांच्या संस्कारावरती खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत मला जेवढ्या आठवल्या जेवढ्या गरजेच्या वाटल्या सांगाव्याशा वाटल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन क्लिक करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ